वारा आणि त्यांची वैशिष्ट्ये मी पृथ्वीवर सर्वत्र आहे आणि मी जात आहे तुम्ही मला पाहू शकत नाही कारण मी कोणत्याही रंगाचा नाही तुम्ही सर्वांनी मला ओळखलेत का होय मी वारा आहे आणि मी तुमच्या सर्वांच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावतो आपण असा विचार करत आहात का की हे कसे शक्य आहे चला मी तुम्हाला उत्तराखंडमधील एका छोट्याशा गावी घेऊन जातो जिथे अंजू आणि आशू आपल्या वडिलांसोबत एका जत्रेत जाण्यासाठी तयार आहेत ह्या व्हिडिओचा हेतू हवेचे भिन्न पैलू समजून घेणे हा आहे लवकर या मुलांनो चत्रा लवकरच बंद होईल बाबा आम्ही तयार आहोत मला माझी सायकल घेऊन यायचे आहे ठीक ओ हो ही सायकल नाही चालत आहे बाबा मी काय करू ही सायकल ह्यामुळे चालत नाहीये कारण ह्याच्या दोन्ही टायर मध्ये हवा नाहीये बाबा हवा नसताना टायर का चालत नाही जेव्हा टायर मध्ये हवा भरू तेव्हा टायरचा विस्तार होतो आणि त्याचा उपयोग होतो अशा अनेक निर्जीव वस्तूंना हवेची आवश्यकता असते म्हणजे श्वास घेणाऱ्या कोणत्या निर्जीव वस्तू आहेत होय ती श्वास घेऊ शकत नाहीत हलूही शकत नाहीत आणि चालतही नाहीत आता आपण चालता चालता बोलू नाहीतर जत्रेला उशीर होईल ही सायकल इथेच सोडा मुलांना आतमध्ये हवा असतानाच वापरल्या जाणाऱ्या निर्जीव वस्तूंची तुम्ही यादी करू शकता का बाबा ज्याप्रमाणे आपल्या मानवांना श्वास घेण्यासाठी हवेची आवश्यकता असते त्याचप्रमाणे प्राणी आणि वृक्षांना देखील असते का वनस्पती प्राणी आणि मानवांसारख्या जिवंत प्राण्यांना जगण्यासाठी हवेची सर्वात जास्त गरज आहे आपल्या अस्तित्वासाठी हवा आवश्यक आहे अच्छा मुलांना आपण जत्रेत पोचलो आहोत जा आणि त्या झोक्यांवर खेळा हे पैसे घ्या मी जाऊन काही बलून आणि मेणबत्त्या विकत घेऊन येतो आणि तुम्हाला दोघांना हवेच्या गुणांबद्दल अधिक सांगतो मुलांनो घरी हे करून पहा एक वनस्पती घ्या आणि चार दिवस बादलीने झाकून ठेवा आणि मग निकाल पहा तुम्हाला दोघींना झोक्यावर मजा आली असेल चला आता घरी जाऊया बाबा, घर आले, आता मला सांगा की तुम्ही हे बलून का आणले आहेत मी हे जाणून घेण्यास उत्सुक का आहे काही प्रयोग दाखवण्यासाठी मी हे बलून आणि मेणबत्त्या विकत घेतल्या मी ह्या दोन्ही बलून मध्ये हवा भरेन आपण पाहू शकता का की जेव्हा आपण हवा भरत असतो तेव्हा फुगे आकार घेत आहेत हे कशाचे प्रतिनिधित्व करते तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकेल का मला विचार करू द्या याचा अर्थ हवा फुग्यांना आकार देत आहे का होय तू अगदी बरोबर बोलत आहेस हवेचा एक गुण म्हणजे हवा जागेभोवती घेरते आणि गोष्टींना आकार देते मी आता या स्टिकच्या दोन्ही टोकांवर एक बलून बांधून दोन्ही संतुलित करतो पुढे मी एका बलूनला सुईटोचे आपण काय पाहिले हे काय बलून तर फुटला पण बलून न फुटलेल्या बाजूला काठी का वळली बरोबर ही हवेची पुढील गुणवत्ता आहे हवेमध्ये वजन असते जी चेंडू बलून टायर सारख्या वस्तूंमध्ये भरली जाते आणि जेव्हा हवा या वस्तूंमध्ये भरली जाते तेव्हा त्याचे वजन अधिक असते अरे वा तुम्ही माझ्याशी संबंधित अतिशय रंजक प्रयोग पाहत आहात तुम्ही काही प्रयोग करून हे सिद्ध करू शकता का की मी जागा व्यापतो ते आता आपण वायूच्या पुढील पैलूवर चर्चा करू आग लागल्यास घर जंगल कागद इत्यादी का जळते ह्याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता का आणि ही आग विझवण्यासाठी काय केले पाहिजे अंजू तू मला एक ग्लास देऊ शकतेस का मेणबत्ती प्रकाशित करतो आणि आता मी हा पेला मेणबत्तीवर ठेवतो आपण काय पाहिले आग विझवली पण का तू अगदी बरोबर आहेस आग विझवण्यात आली कारण ज्वलनासाठी हवा आवश्यक आहे जेव्हा आपण मेणबत्तीवर ग्लास ठेवतो तेव्हा आपण ऑक्सिजनचा पुरवठा करण्याऐवजी हवेचा पुरवठा खंडित करतो म्हणून मेणबत्ती त्वरित जळायची थांबते याचा अर्थ असा आहे की जळण्यासाठी हवा आवश्यक आहे होय जळण्यासाठी वारा मदत करतो ज्या क्षणी आपण हवा पुरवठा खंडित करतो त्याच क्षणी वस्तू जळणे थांबते हवा एक चमत्कारिक गोष्ट आहे होय तू बरोबर बोलत आहेस असे म्हणतात की सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर फक्त जीव आहे कारण इथे हवा आणि पाणी आहे आणि वाऱ्याची वैशिष्ट्ये काय आहेत मी म्हटल्याप्रमाणे हवा हे सजीवांच्या अस्तित्वाचे कारण आहे वायू व्यतिरिक्त हवेमध्ये पाण्याची वाफ आणि पराकण असतात मला वाटते हवे पाण्याची वाफ असते ज्यामुळे पाऊस पडतो होय तू बरोबर आहेस हवा आपल्याला पराकण आणते जी वनस्पती पसरते आणि वनस्पती आणि नवीन झाडाच्या जन्मास जबाबदार असते मुलांनो काही मजेशीर गोष्टी आहेत ज्या हवेबद्दल आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे ते काय आहेत जर जेवण गरम असेल तर तुम्ही काय करता आम्ही गरम अन्नावर फुंकर मारतो जेणेकरून ते थंड होते आणि मग आम्ही खाऊ शकतो बरोबर हिवाळ्यात थंडी वाजत असेल तर आपण काय करतो आपण आपले हात तोंडाजवळ चोळतो आणि गरम हवा फुंकतो अगदी बरोबर ह्या प्रकरणात आपण आपले हात उबदार करण्याचा प्रयत्न करत आहात हे विचित्र आहे एकदा आपण गोष्टी थंड करण्यासाठी फुंकर मारली होती आणि एकदा गोष्टी गरम करण्यासाठी फुंकर मारली होती याचा अर्थ काय आहे असे का होते याचा अर्थ असा आहे का की आपल्या तोंडातून गरम आणि थंड हवा वाहते <laughs> नाही खर तर आपल्या तोंडातून निघालेली हवा समान तापमानाची असते जी आपल्या इच्छेनुसार बदलू शकत नाही असं का होत आपल्या सभोवतालची हवा आपल्या फुफ्फुसातील हवेपेक्षा नेहमीच थंड असते जेव्हा आपण आपल्या तोंडातून हवा फुंकतो तेव्हा सभोवतालची हवा या हवेत मिसळते याचा परिणाम असा होतो की वस्तूवर पडणारी हवा थंड होते मग आपण स्वतःला उपदार ठेवण्यासाठी गरम हवा का उडवतो दुसरीकडे वस्तू तोंडाजवळ ठेवल्यास हवा थेट त्या वस्तूवर पडते त्यामुळे ती अधिक उपदार होते कारण हुफ्फुसातील हवा अधिक गरम असते मनोरंजक आहे या गोष्टी होय या वाऱ्याशी संबंधित गोष्टी बऱ्याच मनोरंजक आहेत मला आशा आहे की तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील हो बाबा ठीक आहे आपण या छोट्याशा प्रयोगाने हवेवर चर्चा करणे संपूया आशू हा ग्लास घे आपल्या तोंडाजवळ खेच आणि आपले हात काढ आता आशू तू तु तु तुझा श्वास सोड आणि बघ काय होत ग्लास खाली पडला बरोबर तुला माहित आहे का की असं का घडलं यामागचं कारण असं आहे की जेव्हा काचेच्या ग्लासातून हवा तोंडातून खेचली जाते तेव्हा बाहेरून येणारा वायू ग्लासवर दबाव आणतो आणि तो तोंडात तंदुरुस्त ठेवतो हे सिद्ध करते की हवेमुळे दबाव वाढतो होळीच्या वेळी हवेचा हा गुणधर्म पिचकारी वापरण्यासाठी केला जातो आणि डॉक्टर इंजेक्शन वापरता ह्याचा याचा उपयोग केला जातो काय आश्चर्यकारक होय खरोखर मला आशा आहे की तुम्हाला सर्व समजले आहे जे मी सांगितले आहे आता झोपायला जा या प्रयत्नासाठी आभार बाबा आणि मुलांनो मी आशा करतो की आपणा सर्वांनी या व्हिडिओचा आनंद घेतला असेल ज्यामध्ये माझ्या म्हणजेच वायूच्या गुणांबद्दल आणि उपयोगांबद्दल सांगितले गेले आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण वायू प्रदूषण आणि त्यावरील नियंत्रणाविषयी चर्चा करूया